शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टीचर। कसे आहात तुम्ही सगळे? छान। व्हेरी गुड। तर आज आपण मराठी विषय पाहणार आहोत, पण मराठी विषय आपला चालू सुकरण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। तुम्हाला आवडते ना गोष्ट? हो टीचर। हो टीचर। हो। ही गोष्ट आहे प्राण्यांविषयी। तर एक जंगल असतं, जंगल तुम्ही पाहिलं असेल ना? कुठे पाहिले? कुठे पाहिले? कुठे पाहिले? टीव्ही मध्ये पाहिलं असेल किंवा बुक्स मध्ये, हो ना? हो टीचर। हो। तर एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये, तर तुम्ही इमेजिन करा, कल्पना करा, जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी असतात बरं सांगा बरं। टायगर, लायन, हो। तर जंगलामध्ये, हो, जंगलामध्ये वाघ असतो, सिंह असतो, हत्ती असतो, हरिण असत, कोल्हा, लांडगा, असे वेगवेगळे प्राणी असतात आणि हे सगळे प्राणी जंगलामध्ये एकत्र राहत असतात। तर जंगलाचा राजा कोण असतो? सिंह। सिंह, व्हेरी गुड। तर काय होतं, जंगलाचा राजा जो सिंह असतो तो खूप म्हातारा झालेला असतो आणि त्याला शिकार करणं शक्यच नसतं। मग तो काय करतो? तो विचार करतो की मी काय करू, म्हणजे हे प्राणी माझ्याकडे स्वतःहून येतील। तर मग तिथे एक कोल्हा असतो। कोल्हा हा खूप हुशार प्राणी असतो, चतुर प्राणी असतो। तो काय करतो, सिंहाला एक आयडिया देतो, कल्पना देतो की तुम्ही शिकार करायची नाही, तुम्ही एका जागेवरती आराम करायचा आणि दररोज एका प्राण्याला तुमच्या जवळ बोलवायचं। तर सिंह काय करतो, मग सिंह सगळ्या प्राण्यांची सभा बोलवतो। तर तो म्हणतो की मी तुमची शिकार करणार, मग असं म्हणजे एका दिवसात मी किती पण प्राणी मारणार ना, तर त्यापेक्षा मी काय करतो की मी शिकार करणार नाही, तुम्ही काय करायचं, दररोज एका प्राण्याने माझ्या जवळ यायचं, मग मी त्या प्राण्याला खाणार। तर मग सगळे प्राणी तयार होतात कारण की तिथे पर्यायच नसतो ना, कारण की सिंह तर तसा पण शिकार करून प्राण्यांना खाणारच असतो। मग तो प्राणी काय विचार करतात की आपण सगळे एकत्र खाण्यापेक्षा आपण काय करूया, एक एक जण जाऊया। तर मग पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला तण असते हरिण, हरिण या प्राण्याची। तर मग हरिण जात आणि सिंह त्या हरिणाला खाऊन घेतो। नंतर दुसऱ्या दिवशी हत्ती, तिसऱ्या दिवशी, म्हणजे असं एक एक करून सगळे प्राणी जातात आणि सिंह त्या प्राण्यांना खाऊन घेतो। मग शेवटी टर्न येते सशाची, रॅबिट, माहिती ना सगळ्यांना ससा? हो, हो, ससा हा छोटासा प्राणी असतो, छोटुकला, है ना? तर जेव्हा सशाची प्राणी, सशा या प्राण्याची वेळ येते तर ससा सिंहाकडे लवकर जातच नाही, तो थोडा लेट जातो। मग सिंह पाहतो ससा आलाय, सिंह खूप त्याला, म्हणजे त्याच्यावर खूप चिडतो, त्याला खूप ओरडतो की तू का लेट झाला असं सगळं विचारतो। तर मग तो ससा सांगतो की मी तुमच्यासारखाच एक जंगलामध्ये तुमच्यासारखाच आणि तुमच्यापेक्षा बलवान दुसरा राजा आलाय, दुसरा सिंह आलाय। तर मग या सिंहाला खूप राग येतो, तो म्हणतो माझ्यापेक्षा बलवान कोण आहे, मीच या जंगलाचा राजा आहे। तर तो म्हणतो की चल मला त्या सिंहाकडे घेऊन, असं म्हणतो। आणि मग ससा आणि तो राजा, जंगलाचा राजा सिंह, दोघ जण सोबत एका विहिरीजवळ जातात आणि विहिरीजवळ जातात आणि सिंह ससा बोलतो की ह्या विहिरीमध्ये पहा तुम्ही की यामध्ये काय आहे। तर सिंह विहिरी टोकावतो तर त्याला काय दिसतं, स्वतःच प्रतिबिंब दिसतं आणि तो म्हणतो अरे बापरे, हा तर खरंच सिंह आहे। आणि तो काय करतो, मग तो म्हणतो की मी आता विहिरीत, मी या सिंहाला मारणार। आणि तो काय करतो, मग विहिरीमध्ये उडी मारतो आणि असं करून काय होतं, जो सिंह, जंगलाचा राजा सिंह असतो, तो पाण्यामध्ये पडतो आणि मरतो। तर मग अशा प्रकारे काय होतो या गोष्टीचं, एक की
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तर तुम्हाला कळली ही गोष्ट? हो टीचर. हो टीचर. तर मग आज आपण असंच वेगवेगळ्या प्राण्यांची ओळख करून घेणार आहोत. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे ओळख प्राण्यांची. ओळख प्राण्यांची. ओळख प्राण्यांची. हो, तर मी तुम्हाला काही प्राणी दाखवते. पाळीव प्राणी म्हणजे कोणते प्राणी जे आपण पाळतो कि म्हणजे आपल्या आजूबाजूला राहतात, आणि जंगली प्राणी म्हणजे जे जंगलामध्ये राहतात, जे आपल्या जवळ राहत नाही. पण काय झालंय आता कि आपण जंगलावरती अतिक्रमण केलं, जंगलातले झाड तोडले, त्यामुळे जंगलामधले खूपसे प्राणी आता मानव वस्तीकडे आता येऊ लागले आहेत. तर हे आहेत पाळीव प्राणी. आता आपण पाळीव प्राणी कोणते कोणते आहेत ते पाहूया. तुम्हाला चित्रामध्ये कोणते कोणते प्राणी दिसत आहे? मांजर. मांजर, कुत्रा, शेळी, गाय, गाढव आहेत ना. तर हे या प्राण्यांचे प्रत्येकाचे आपल्याला काही ना काही उपयोग आहेत. तर ही आहे मांजर. मांजर काय करते माहितीये? मांजर आपण पाळतो ना. हो. मांजर काय करते? काय करते मांजर? उंदीर खाते. हो, उंदीर खाते. म्हणजे ही पण आपल्याला एक प्रकारची हेल्पच झाली ना, मदत झाली ना. हो. ओके. हे आहे गाढव. गाढव काय करत माहितीये? गाढव ओझे वाहत. म्हणजे आपल्याला असं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असं आणि ओझे वाहण्यासाठी या गाढवाची मदत होते. जे छोट्या अंतरावरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ओझे घेऊन जाण्यासाठी गाढवाची मदत होते. ही आहे शेळी. शेळी काय करते? आपल्याला दूध देते. देते ना. हो. शेळीचं दूध हेल्दी असतं, गोड असतं. ही आहे मेंढी. मेंढी हा सुद्धा पाळीव प्राणी आहे. आणि मेंढीचं काय असतं? मेंढीच्या अंगावरती काय असतं? लोकर असतं, मऊ उबदार लोकर असतं. आणि त्यापासून काय करतात? थंडीमध्ये वापरण्यासाठी, थंडीमध्ये वापरण्यासाठी आपल्याला लोकरीचे कपडे बनवतात. बनवतात ना. हो. स्वेटर, शॉल असं वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मेंढीच्या ह्या मऊदार लोकरापासून बनवतात. हा आहे उंट. उंट काय करतो माहितीये? उंट हा वाळवंट. उंट या प्राण्याला वाळवंटातले जहाज असे म्हणतात. तर वाळवंट म्हणजे राजस्थान सारख्या भागामध्ये ह्या उंटाचा खूप वापर होतो. म्हणजे तिथे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना नेण्यासाठी उंटाचा वापर होतो. आणि ओझे पण म्हणजे ओझे त्या लोकांचे ओझे पण उंट वाहून नेऊ शकतो. ही आहे गाय. गाय काय करते? गाय दूध देते. हो, दूध देते. आणि आपल्याला शेती करण्यासाठी बैल पण देते. हो ना. आणि गाय दूध पण देते. गायीचं दूध खूप हेल्दी असत ना, आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ही आहे म्हैस. म्हैस पण आपल्याला दूध देते. दूध देते. हा आहे घोडा. घोडा हा सर्वात वेगवान प्राणी आहे. खूप जोरात धावतो. धावतो ना. घोड्याला काय म्हणतात रे इंग्लिश मध्ये? हॉर्स. हॉर्स. हा आहे कुत्रा. कुत्रा काय करतो? कोण सांगत? कुत्रा काय करतो? कुत्रा आपल्या घराची रक्षा करतो. हा, राखण करतो, रक्षण करतो आपल्या घराचं. चोर येतात घरी तेव्हा, किंवा अनोळखी व्यक्ती जरी आली ज्याची तरी तर कुत्रा काय करतो? त्यांच्यावर जोर जोरात भुंकतो. ही पण आपल्याला एक हेल्पच झाली ना, मदत झाली ना. हा, हा आहे याक. बर्फाळ प्रदेशामध्ये हा याक प्राणी असतो. आणि तिथे हा याक प्राणी पाळला जातो. ह्या प्राण्याच्या अंगावरती खूप सारे मोठे मोठे केस असतात. तर बर्फापासून संरक्षण होण्यासाठी
या प्राण्याच्या अंगावरती असे मोठमोठे केस असतात. बर्फ प्रदेशामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी या प्राण्याचा वापर करतात. हा आहे याक. आता आपण काही जंगली प्राणी पाहूया. तर हा आहे वाघ. तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, आहे ना, नॅशनल ऍनिमल. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? टायगर म्हणतो ना. ओके. आता हा आहे सिंह. सिंह सिंह हा काय आहे? जंगलाचा राजा, किंग ऑफ द फॉरेस्ट, जंगलाचा राजा आहे. ही आहे मगर. क्रोकोडाइल, मगर ही पाण्यात राहते आणि जमिनीवर पण राहते आणि ही शिकार करते. हे सगळे प्राणी काय करतात? शिकार करून स्वतःच पोट भरतात. आणि आपण जे पाळीव प्राणी पाहिले त्यामध्ये मांजर, कुत्रा हे पण शिकार करतात. काही प्राणी काय करतात? हिरवे गवत खातात, आहे ना, गाय, शेळी, मेंढी, म्हैस, घोडा, हे काय खातात? गवत खातात. तर हे जे प्राणी आहेत यामध्ये हा आहे कोल्हा. कोल्हा हा खूप हुशार प्राणी असतो, चतुर प्राणी असतो. हे काय आहे? माकड. माकड काय करत? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत, हो ना. ओके. हे काय आहे? हत्ती. हत्ती गवत खातो, हो ना, गवत खातो ना. हत्ती हा शिकारी प्राणी नाहीये, शिकार नाही करत. हा गवत खातो. आणि हा मोठमोठाले म्हणजे हा काही लोक पाळतात सुद्धा. मोठमोठाले लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी हत्ती या प्राण्याचा उपयोग होतो. हा आहे झेब्रा. त्याच्यावरती इथे अंगावरती काय पहा, ब्लॅक आणि व्हाईट, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत. याला काय म्हणतात? झेब्रा. हा कोणता प्राणी आहे? ससा. हा प्राणी हुशार आहे पण हा खूप भित्रा पण असतो, घाबरतो खूप हा प्राणी. तुम्ही घाबरता का? घाबरता तुम्ही पण? ओके ओके. हे आहे जिराफ. कोणता प्राणी आहे? जिराफ. याची मान पाहिली तुम्ही? मान पहा किती उंच आहे, आहे ना. नेक जिराफचा नेक पहा, मान खूप उंच आहे. आणि मग तो काय करतो? उंच झाडावरचा पाला जो असतो तो या उंच मानेने खाऊ शकतो. म्हणजे असं त्याला असं जमिनीवरच खाता नाही येत पण उंच झाडावरच तो खाऊ शकतो, मान उंच असल्यामुळे. हे आहे हरिण. हरिण हा प्राणी पण गवत खातो आणि हा खूप वेगाने धावतो. हे कोणतं प्राणी आहे रे? कंगारू. कंगारू. तर कंगारू हा प्राणी पण जंगलात राहतो. याला ऑस्ट्रेलियाचे जहाज म्हणतात. आणि हे कोणतं प्राणी आहे? अस्वल. अस्वलला काय म्हणतात मराठी इंग्लिश मध्ये? बियर. तर मी तुम्हाला आता काही प्राणी दाखवले, हो ना. प्राण्यांचे दोन प्रकार असतात, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. पाळीव प्राणी आपल्या सोबत राहतात आणि जंगली प्राणी जंगलामध्ये राहतात. तर आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते, तर तुम्ही ते ओळखायचे कोणते प्राणी आहेत ते. कोणते आहेत इथे प्राणी? वाघ आणि हत्ती. वाघ आणि हत्ती. आणि इथे हरी.
हरी हे काय आहे? हे जंगली प्राणी आहेत. कोणते प्राणी आहेत? जंगली प्राणी. जंगली प्राणी म्हणजे जे प्राणी जंगलात राहतात. आता कोणता प्राणी आहे? सिंह, जिराफ. सिंह आणि जिराफ. हा, तर इकडचा जो प्राणी आहे तो आहे बिबट्या. बिबट्या. आणि हा आहे पांडा. पांडा. ओके, हे झाले जंगली प्राणी. आता मी तुम्हाला काही पाळीव प्राणी दाखवते, ते पण तुम्ही ओळखायचे. ओके. ससा. ससा. आणखीन दुसरं मेंढी. मेंढी. आणि शेळी. शेळी. हा, ससा, शेळी आणि मेंढी हे काय आहे? पाळीव प्राणी जे आपल्याला काय करतात? मदत करतात. मांजर. आणखी गोरहा. गोरहा. कुत्रा. कुत्रा. आणि मांजर. मांजर, कुत्रा आणि गाय. 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 मांजर, कुत्रा आणि गाय. आता हे प्राणी कोणते आहेत? घोडा, गाढव आणि घोडा, गाढव, उंट. उंट. आणि इथे हत्ती आणि याक. हे पहा, हा इथे दिसतोय ना, हत्ती काय करते? ट्रॅव्हलिंग करते, प्रवास करते. ते पहा, याक वरून बर्फाळ प्रदेशामध्ये याक हा प्राणी वापरला जातो ट्रॅव्हलिंग साठी. ओके, प्रवासासाठी. तर तुम्हाला कळलं प्राणी, प्राण्यांची ओळख समजला हा टॉपिक, प्राण्यांची ओळख. तर हे काही माझ्याकडे रिकाम्या जागा आहेत. तर यामध्ये पहिली रिकामी जागा आहे, डॅश डॅश हा जंगलाचा राजा आहे. डॅश डॅश हा जंगलाचा राजा आहे. कोणता प्राणी जंगलाचा राजा आहे? सिंह. हत्ती. कोणता प्राणी आहे जंगलाचा राजा? सिंह. व्हेरी गुड, सिंह. घराचे राखण डॅश डॅश करतो. घराचे राखण कोण करतो? कुत्रा, मांजर. कुत्रा. कुत्रा. घराचे राखण कुत्रा करतो. आणि तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. डॅश डॅश हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ. वाघ. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. तर तुम्हाला हा टॉपिक समजला का? ओळख प्राण्यांची. दोन प्रकारचे प्राणी असतात, जंगलामध्ये राहणारे आणि पाळीव प्राणी जे आपण पाहतो. जंगलात राहणारे प्राणी हे जंगली प्राणी. तर तुम्हाला हा टॉपिक समजला आहे ना? हो टीचर. ओके, तर आता आपण पुढचा लेसन पुढच्या तासाला पाहूया, पुढच्या पिरियडला पाहूया. ठीक आहे.